पपई सिरीजमधला हा आपला दुसरा व्हिडिओ. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पपई परिचय म्हणजेच लागवड, जमीन निवड, व्हरायटी निवड आणि रोप खरेदी इत्यादीबद्दल बघितलं. पपई लागवड करत असाल तर तो व्हिडिओ बघा, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली जाईल. आणि आजचा आपला विषय आहे पपई अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजेच खत व्यवस्थापन. जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र संदीप पवार स्वागत करतो कृषी सल्लागार म्हणजेच ॲग्रिकल्चर ॲडवायझर आपल्या शेतकरी मित्रांच्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण जास्त वेळ न घालवता चला सुरू करूयात. सर्वप्रथम आपल्याला बेड तयार करून घ्यायची आहे आणि आता यानंतर मी जे प्रमाण सांगणार आहे प्रत्येक ड्रेसिंगचं, तर हे एक तुमच्याकडे जर ड्रिप सिस्टम जर असेल तर ते त्याची ड्रेसिंग करू शकता, किंवा जर ड्रिप सिस्टम नसेल तर आपल्या साध्या पंपमध्ये पंपाचं पुढचं नौजल काढून तुम्ही झाडाच्या कोडापासून 7 ते 8 इंचच्या अंतराने ते रिंग पद्धतीने ते टाकू शकता आणि 1 एकर शेतासाठी ते आपलं प्रमाण असणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला बेसल डोस द्यायचा आहे आपण लागवड करण्याच्या 10-12 दिवसा आधी. तर तो बेसल डोस आपला असा द्यायचा आहे, DAP घ्यायचं आहे 1840 x 150 किलो. जर तुम्हाला DAP नाही मिळालं तर त्याच्या जागी दुसरं पण कोणता स्टार्टर ग्रेड घेऊ शकता, 19-19, 10-26, 26 आणि DAP. तर याचं प्रमाण 150 किलो असणार आहे 1 एकर शेतासाठी. त्यानंतर MOP घ्यायचं आहे 100 किलो, होमॉलजी हॉर्टिकल्चर स्पेशलिस्टचं 20 किलो घ्यायचं आहे, रिलीजर घ्यायचं आहे 5 किलो. इत्यादी एकत्र करून आपण रोप लावणार त्या जागेपासून 7 ते 8 इंच बाजूला गोल आळवणी करावी. जर जमीनमध्ये आपण जर शेणखत किंवा सेंद्रिय खत दिलं असेल तर जेवढे शेणखत दिले तेवढेचं प्रमाण 30-70% या आपल्या बेसल डोसचं कमी जास्त करू शकता. आणि खत टाकून झाल्यावर 1.5 ते 2 तास ड्रिपने पाणी सोडा. आता बेसल डोसमध्ये आपण जे खत दिले ते जमिनीच्या उपयुक्त येण्यासाठी आपल्याला जमिनीमध्ये उपयुक्त बॅक्टेरिया असणे आवश्यक आहे आणि ती बॅक्टेरिया वाढवण्यासाठी आपल्याला एक मिश्रण तयार करायचं आहे. त्या अशाप्रमाणे आहे, NPK कॉन्सो घ्यायचं आहे 1 लिटर, त्याचबरोबर 2 किलो गूळ घ्यायचं आहे आणि मायकोझोन घ्यायचं आहे 100 ग्रॅम. हे घेऊन 200 लिटर स्वच्छ पाण्यामध्ये ते रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी ड्रिपद्वारे सोडा. पण गूळ खरेदी करताना एक लक्षात घ्या, गूळ काळा व केमिकल विरहित खरेदी करा. आणि याचे मिश्रण वर्षातून 2-3 वेळा लागवडीपासून ते सोडू शकता. त्याने काय होतं, उपयुक्त जे बॅक्टेरिया आहे ते सक्रिय ते करण्याचं काम करतं आणि सर्वात स्वस्त व जास्त उपयुक्त आहे. आणि केव्हा पण ड्रेसिंग करण्याआधी जमीन व्यवस्थित पाणी सोडून घ्या, जमीन ओली पाहिजे ड्रेसिंगसाठी, तेव्हा 2-3 तास पाणी सोडून नंतर ड्रेसिंग जे खतं वगैरे ते सोडा. आणि ते सोडून झाल्यानंतर फक्त आपले जे पाईप आहे ते पाईप क्लीन होईल तेवढंच पाणी नंतर सोडा, त्यापेक्षा जास्त पाणी सोडू नका. आणि यानंतरचे पण आपले जे सगळे हे असणारे डोस ते सगळे वॉटर सोलेबल आहे, तेव्हा 1 लिटर शेतासाठी त्याची ड्रेसिंग किंवा पंपाचं नौजल काढून ते आपल्या झाडाच्या खोडाजवळ 1-7 ते 8 इंच अंतराने ते टाकायचं आहे. लागवडीपासून 40 दिवसानंतर कॅलनेट घ्या 3 किलो, मायक्रोडेल घ्या 3 किलो आणि हे 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ड्रिपने सोडा. त्यानंतर 60-70 दिवसांनी अमृत किट 1 आणि त्यामध्ये आपल्याला घ्यायचं 19-19, 10 किलो, किंवा जर 19 नाही मिळालं तर युरिया घेऊ शकता 15 किलो, ते ड्रिपने सोडा. त्यानंतर नत्राची कमतरता वाटत असेल किंवा वाढ समाधानकारक नसेल तर 1 बॅग युरिया घेऊ शकता आणि ती आळवणी करून झाडाला देऊ शकता आणि त्यानंतर पाणी सोडा, किंवा 1.5 लिटर नॅनो युरिया घेऊन त्याची ड्रेसिंग करू शकता. 90 दिवसानंतरचा आपला डोस 1840 x 150 किलो, त्यामध्ये आपल्याला घ्यायचं 100 किलो, हुमल हॉर्टिकल्चर स्पेशल घ्यायचं 20 किलो, रिलीजर घ्यायचं 5 किलो, कॅलनेट घ्यायचं 10 किलो प्रति एकरसाठी. हे सर्व मिश्र करून झाडाच्या 7 ते 8 इंच बाजूला गोल आळवणी करून त्यानंतर आपल्या वरून पाणी द्यायचं आहे. हा टोस दिल्यानंतर आपण जे गोळाबरोबर जे मिश्रण बनवलं होतं ते मिश्रण इथे परत देऊ शकता. त्यानंतर 100 ते 110 दिवसांनी 12-61-0, 10 किलो, 0-0-50, 3 किलो आणि हुमॉल गोड 1 किलो एकरी ड्रिपने सोडा. त्यानंतर 130 ते 140 दिवसांनी 13-40-13, 10 किलो प्लस अमृत किट 1 पॅकेट ड्रिपने सोडा. 150 दिवसानंतर 12-61-0, 10 किलो प्लस ऑक्सिजन घ्या 2 लिटर आणि ते ड्रिपने सोडा. त्यानंतर 170 ते 180 दिवसानंतर 12-61-0, 10-15 किलो, MOP घ्या 25 किलो आणि ते ड्रिपने सोडा. त्यानंतर 200 दिवसानंतर आपण जे गुळाचं मिश्र बनवलं होतं ते मिश्र परत घेऊ शकतो आणि 200 दिवसानंतर आपल्याला पुन्हा घ्यायचं आहे 0-52-34-10 किलो प्लस अमृत किट घ्यायचं त्याच्यामध्ये 1 आणि ते ड्रिपने सोडायचं आहे.
त्यानंतर 250 दिवसांनी 0.52-3 किलो प्रति एकर शेतामध्ये ड्रीपद्वारे ते सोडा. 300 दिवसानंतर 0.23-15 किलो ह्युमाल गोड 1 किलो ड्रीपने सोडा. त्यानंतर 300 दिवसाच्या आसपास आपण गुळाचं मिश्र परत एकदा बनवू शकतो. NPK कॉन्सो गुळ आणि मायक्रोगीट ते आपल्याला घ्यायचं आहे आणि ते 300 दिवसाच्या आसपास आपल्याला परत एकदा ते सोडायचं आहे. त्यानंतर 300 दिवसानंतर आपला हार्वेस्टिंगचा पिरियड असणार आहे. या स्टेजमध्ये पोटॅशियम सोनेट जेवढं द्याल तेवढं त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. तर इथे आपली एका सीझनची ड्रिचिंग पूर्ण झाली. त्यानंतर दुसऱ्या सीझनला पहिला डोस सोडून, म्हणजे जो आपला बेसल डोस होता तो डोस सोडून हा पूर्ण ड्रिचिंग परत घ्यायचा आहे. तर आजच्यासाठी बस एवढंच. उद्याचा आपला विषय आहे पपई पाणी व्यवस्थापन. आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद.